नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. मागील काही दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवनवीन योजनांचं परिचय आपण करून देत असतो, त्याचप्रमाणे एक नवीन योजना तुमच्यासमोर सादर करत असताना मला खूप आनंद होतो आहे. कारण बघा, प्रधानमंत्री युवा योजना, भरपूर अशा योजना आहेत, त्या प्रत्येक योजनांचा परिचय आपल्याला आहेच असं नाही. आपला जास्तीत जास्त प्रयत्न असा आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त योजना अपलोड करणे आणि या सर्व योजनांचा परिचय तुम्हाला करून देणे, जेणेकरून जे काही गरजू लाभार्थी आहेत, जे काही गरजू व्यक्ती आहेत, त्या सर्व गरजू लोकांना आपल्या या योजनांचा फायदा होईल. आतापर्यंत जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती, जे आपल्या प्रत्येक युवकांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या योजनांचा परिचय आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. तर बघा, सुरुवात करणार आहोत आपण प्रधानमंत्री युवा योजना. तर बघा, भरपूर अशा योजना आहेत, तरुणांसाठीची ही योजना आहे प्रधानमंत्री युवा योजना. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारद्वारे कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालयाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबर 2016 रोजी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश काय या योजनेचा? तर बघा, प्रत्येक योजना स्थापन करण्यामागं शासनाचा कुठल्या तरी प्रकारचा एक उद्देश असतो. तर उद्देश आहे, देशातील जे काही युवा उद्योजक आहेत, देशातील जे काही युवा उद्योजक आहेत, त्या सर्व उद्योजकास प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री युवा योजनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मदतीने प्रत्येक तरुणास उद्योगासंदर्भात मार्गदर्शन करणे आणि प्रोत्साहन करण्याचा एक महान हेतू या मागचा आहे. डेस्कच्या युवकांना योगदानाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक स्थितीस, म्हणजे जे काही युवा रोजगार किंवा युवा जे काही उद्योजक आहेत, त्या सर्व उद्योजकांना जर प्रगती केली, या सर्व उद्योजकांनी जर प्रगती केली, तर अर्थातच देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा निर्माण होणार आहे. म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारद्वारे कौशल्य विकास मंत्रालय यांच्या योजनेतून ही योजनेचा प्रारंभ, म्हणजेच प्रधानमंत्री युवा योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. बघा, या योजनेसाठी, ही योजनेचा उद्देश आपल्याला समजला, परंतु या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ही सुद्धा बाब खूप महत्त्वाची आहे. तर ही योजना भारत सरकारच्या सर्व उद्योगांसाठी लागू आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही कमर्शियल उद्योग असे, कोणताही मोठा उद्योग असो, त्या सर्व उद्योगांसाठी ही योजना लागू असणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तरुणाचे वय 30 वर्षापेक्षा कमी असावे. तर बघा, युवांसाठी, म्हणजेच नवीन उद्योग उद्योजक जे काही निर्माण होणार आहेत, त्या उद्योजकांसाठी ही योजना निर्माण केलेली आहे. म्हणजेच वयाची अट या ठिकाणी सांगितलं की 30 वर्षापेक्षा कमी वय असेल अशाच उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, प्रधानमंत्री युवा योजना तरुण उद्योजकांसाठी आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व युवा उद्योजकांसाठी एक संधी असेल की कौशल्य विकास कार्यक्रम, लर्निंग फॅसिलिटी संबंधी माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी या योजनेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जवळपास 2200 उच्च शिक्षण संस्था आणि कॉलेजेस आणि विद्यापीठ अशा 500 ITI अशा प्रकारच्या या शाळांतून किंवा या माध्यमातून विविध प्रकारची उद्योग केंद्रे उभा करण्यात आलेली आहेत. म्हणून मला वाटतं की भारतामधील सर्व जे काही नवीन युवक आहेत, जे काही नवीन उद्योजक आहेत, या उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ही योजना जी काही सुरुवात करण्यात आलेली आहे, या योजनेसाठी जे काही खर्च लागणार आहे तो सर्व खर्च या ठिकाणी शासन करणार आहे. आणि जे काही खर्च येईल ते सर्व खर्च शासन केल्यानंतर एक प्रशिक्षित उद्योजक निर्माण करण्यासाठीचा हा केलेला केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आणि ही योजना 5 वर्षामध्ये 7 लाखापेक्षा अधिक लोकांना देण्याचा अट्टहास या ठिकाणी केंद्र सरकारने निर्माण केलेला आहे. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आणि या योजनेअंतर्गत काही फंडिंग केलं जाणार आहे. एकदा का तुम्ही प्रशिक्षण केंद्रांमधून सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर तुम्हाला पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अंतर्गत लोन मंजुरीसुद्धा करण्यात येणार आहे. कारण देशातला युवा सुधारला तरच देश सुधारेल, अशा प्रकारचा एक अतिशय योग्य हेतू समोर ठेवून केंद्र शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री युवा योजना. व्हिडिओ जर आवडला असेल तर
मित्रांना सुद्धा शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती जी आपल्या देशामधील प्रत्येक युवकांना प्रेरणादायी ठरेल असं मला